तर काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा स्फोट झालाय. भविष्यात इतर पक्षातले चांगले लोक भाजप आणि शिंदे गटात येतील असं या राजीनामा नाट्यानंतर दरेकरांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत काय चाललंय याचा स्फोट त्या ठिकाणी झालेला आहे. आणि नाना पटोलेची एकल्ली कारभार मनमानी या ठिकाणी जी धुसफूस पक्षांतर्गत होती ते मला वाटतं या निमित्तानं बाहेर आलेली दिसते. राज्यामध्ये शिंदेसाहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी विकासाकडे महाराष्ट्र चाललेला आहे. सगळ्यांशी उत्तम संवाद त्यांचा आहे आणि त्याच्यामुळे वाटतं इतर पक्षातले चांगले लोक भारतीय जनता पार्टीकडे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आकृष्ट होतील, काही लोक शिंदेसाहेबांकडे होतील. तर काँग्रेसमधला हा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. याबाबतचे सगळे अपडेट सर्वात आधी तुम्हाला जे 24 तासवरच मिळतील. विकासाचा ध्यास म्हणजे 24.